नमस्कार मित्रांनो, आज 10 जुलै. आज महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये वातावरणात मोठा बदल बघायला मिळणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच पाऊस जोर धरणार आहे, तर काही भागांमध्ये दुपारनंतर मुसळधार, तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. छोटी सेपरेट आहे मित्रांनो, आज 10 जुलै, आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील, कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर जोरदार पावसाचा अंदाज आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच आपल्याला पावसाचा जोर आहे तो बघायला मिळू शकतो. एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, कोकण विभागामध्ये पाऊस सकाळपासूनच जोर असणार आहे. कालही बहुतांश भागामध्ये जोरदार पाऊस कोकणातील बऱ्याच भागामध्ये झालेला आहे. आजही कोकण विभागातील मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे, तर घाट माथ्याच्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील. नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये सकाळपासूनच पावसाचा जोर राहील. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी वगैरे हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल. घाट माथ्याच्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. इतरत्र मित्रांनो, राज्यात बहुतांश भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण, काही ठिकाणी सूर्यदर्शन देखील बघायला मिळेल, तर दुपारनंतर काही भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये दुपारी आणि दुपारनंतर आपण स्क्रीनवर बघू शकता, अमरावती भागातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, जवळजवळ अमरावती विभागामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. मध्यम पाऊस भाग बदलत जोरदार पाऊस तुरळक भागामध्ये, हलका पाऊस बहुतांश भागामध्ये किंवा सर्वदूर काही भागामध्ये हलक्या पावसाला पोषक वातावरण बघायला मिळत आहे. अधूनमधून मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज अमरावती विभागामध्ये आहे. अमरावती विभाग म्हणजेच अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ हे 5 जिल्हे. नागपूर विभागामध्ये देखील मित्रांनो, दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे. भाग बदलत हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. हलका पाऊस काही भागामध्ये सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण, हलक्या पावसाला पोषक वातावरण बदलताना बघायला मिळत आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो, आज दुपारनंतर नाशिक विभागामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे. नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल. तसेच उत्तर भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील. त्यामध्ये मालेगाव, सटाणा, मनमाडचा उत्तरी परिसर, तसेच इकडे साक्री, भोपकेल, इकडं उत्तर भागातला पश्चिम भाग, अहवा, सापुतारा या भागामध्ये मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मालेगावमध्ये देखील मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. साक्रीमध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. एकदम कडेचा उत्तरी परिसर, नंदुरबार, शिरपूर, शेंदवा, दाडगाव या भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे. दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील. अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरात देखील मित्रांनो, आज दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हळूहळू पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल. सकाळपासूनच विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण राहील. मुख्यत्वे करून दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल. संध्याकाळपर्यंत हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. हेच वातावरण रात्रीपर्यंत आणखी पूर्वेकडे सरकून इकडे बीड, मराठवाड्यातील बीड जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, जालना वगैरे या भागांमध्ये देखील हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील पावसाच्या. लातूरमध्ये देखील हलक्या मध्यम सरीची शक्यता संध्याकाळपर्यंत आहे. नांदेड, तसेच आसपासचा परिसर, परभणी, हिंगोली या भागांमध्ये देखील रात्रीपर्यंत आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. मराठवाड्यात रात्रीपर्यंत बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. आज काही भागांमध्ये मित्रांनो जोरदार वारे देखील बघायला मिळू शकतात, परंतु आज जोरदार वारे आहे ते सर्वदूर नाही आहे, ठिकठिकाणी आहे, भाग बदलत आहे. हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये ताशी 25 ते 30 किंवा ताशी 20 ते 30 या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. ठिकठिकाणी हे वारे आपल्याला बघायला मिळतील. दक्षिण कोकणामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामध्ये अलर्ट आहे जोरदार पावसाचा. राजापूर, रत्नागिरी, रत्नागिरीचा घाट माथ्याचा परिसर, राजापूरचा आसपासचा भाग संततधार स्वरूपाचा, मुसळधार स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये होऊ शकतो. आसपासच्या परिसरामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे. पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील. किनारपट्टी लगतच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे, परंतु इतरत्र जो पूर्व परिसर आहे या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे. हलक्या मध्यम पावसाची शक्यता. सोलापूर जिल्ह्यामध्ये रात्रीपर्यंत मध्यम तर काही काही भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. ही होती मित्रांनो आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट. या अपडेटमध्ये थोडाफार बदल झाला, तर दुपारच्या अपडेट
आपण अपडेट देणारच आहोत. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.